भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष चित्रा वाघ ह्या रोज सकाळी यायच्या आणि टीव्ही समोर अहो देशा राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो, खूप तुम्हाला चांगलं समजतो, तुमच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे या माऊलीला न्याय द्या. आज चित्रा वाघ कुठं आहे? ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाचाचं काम चांगलं करता. राज्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाली, शिंदे गट आणि ठाकरे गट. असा वाद सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांपैकी एक असणाऱ्या भास्कर जाधवांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची नक्कल करत पूजा राठोड प्रकरणावरून त्यांच्यावर टीकास्त्र डागले. आपल्याला आठवत असेल, संजय राठोड हे माननीय उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत होते आणि पूजा चव्हाण नावाच्या एका महिलेचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने छळ झाला, ज्या पद्धतीने तिने आत्महत्या केली, त्या आत्महत्येच्या पाठीमाग संजय राठोड हेच आहेत. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये आरोपाची रांगटवडी दिली आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ ह्या रोज सकाळी यायच्या आणि टीव्ही समोर अहो देशा राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो, खूप तुम्हाला चांगलं समजतो, तुमच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे या माऊलीला न्याय द्या. आज चित्रा वाघ कुठं आहे? आज त्या माऊलीला न्याय मिळावा, आज त्या माऊलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण त्याच चित्राबाई वाघ ज्या पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं सरकार येण्याकरता आज संजय राठोड त्यावेळेला त्यांना राजीनामा मंत्रिमंडळाचा द्यावा लागला. आज त्यांना सन्मानानं मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलंय आणि आता पूजा चव्हाणांना न्याय मिळाला. ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाचाचं काम चांगलं करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. पूजा चव्हाणसाठी ज्या वेळेला मी लढत होती कुठल्या बिळात शिरला होतात का? तोंडाला लकवा मारला होता तुमचा. तुमच्यासारखे सुपारी बाज आणि भाडोत्रींच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही, आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो. याद राखा, याच्या पुढे आमच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा.